लोकप्रतिनिधि ने गेल्या काही दिवसापासून रयत शिक्षण संस्थेच्या वर नाहक टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुर्दैव आहे या सातारा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये रयत परिवाराच्या असलेल्या योगदानामुळे आणि रयत शिक्षणाच्या असलेल्या दर्जामुळे या सातारा शहरात आणि जिल्ह्याचा विकास झाला। आज सातारा जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये रयत शिक्षण मध्ये चांगल्या प्रकारचा शिक्षण प्रणालीमुळे अनेक विद्यार्थी घडतात, परंतु या शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये ज्या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटणांनी ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत जिथं शिक्षण पोहोचत नाही तिथं शिक्षण प्रणाली पोहोचली पाहिजे म्हणून अपार कष्ट करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। तशाच पद्धतीने स्वामी विवेकानंद संस्था असेल अनेक संस्था या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या शिक्षणामध्ये प्रगती करत आहेत। आदरणीय पवार साहेबांनी या शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून या रयत शिक्षण संस्थेला जगाच्या असलेल्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्याला तेवढी शिक्षणाची दर्जा मिळावा तेवढ्या सुविधा मिळाव्या अशा प्रकारचं अवलौकिक कार्य केलेलं आहे। भाऊराव पाटणांचे नातू हे आज त्या बँक त्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहे, त्यांना बरोबर घेऊन सत्तेच्या असलेल्या सरकारबरोबर एवढंच नव्हे तर मागच्या सरकारने अनुदानित मंजूर केलेल्या जागा त्या रद्द झाल्या होत्या त्या मंजूर करून घेण्यापासून अनेक कामं म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये शिक्षणाला अनुदान मिळत नसतानासुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजपासून ते संगणकाप्रमाणे प्रणाली उभी करण्यासाठी 12-12 कोटी एका वार्षिक सभेमध्ये गोळा करून देण्याचा इतिहास फक्त पवारसाहेबच करू शकतात। जबाबदारी मिळाली की त्या शिक्षण संस्थेमध्ये राजकारणाविरहित आपली या असलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं काम या महान नेत्यांनी केलेलं आहे। खरं म्हटलं तर सातारा जिल्ह्यापुरतीच ही शिक्षण संस्था नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण भागातल्या शिक्षण प्रणालीला चालना देणारी ही संस्था आहे आणि त्या एवढ्या मोठ्या परिवाराचं नेतृत्व सर्व क्षेत्रामधला ज्ञान असलेला हा नेता त्या संस्थेच्या सर्वांच्या सहमतीने करत असेल आणि त्याच्यावर ज्यांना सत्तेचा 2 वर्षामध्ये डोक्यामध्ये हवा आणि गर्व गेला त्या व्यक्तीने दुर्दैवाने अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवर टीका करणं हे खरं म्हटलं तर निंदनीय आहे, चुकीचं आहे आणि त्या एवढ्या मोठ्या परिवाराचं नेतृत्व सर्व क्षेत्रामधला ज्ञान असलेला हा नेता त्या संस्थेच्या सर्वांच्या सहमतीने करत असेल आणि त्याच्यावर ज्यांना सत्तेचा 2 वर्षामध्ये डोक्यामध्ये हवा आणि गर्व गेला त्या व्यक्तीने दुर्दैवाने अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवर टीका करणं हे खरं म्हटलं तर निंदनीय आहे, चुकीचं आहे आणि मला वाटतं की त्यांनी त्यांची उंची किती पवारसाहेबांची उंची किती याचा अंदाज घेऊन खरं म्हटलं तर टीका करणं गरजेचं आहे। मला वाटतं की त्यांनी पहिला रयत शिक्षण संस्थेमध्ये पवारसाहेबांचं योगदान किती याचा पहिला अभ्यास करावा किंवा तुमचे वडीलसुद्धा रयत शिक्षण संस्थेशी संबंधित होते किंवा अन्य कोणाकडून रयत शिक्षण परिवाराची आणि संस्थेची माहिती घ्यावी आणि मग टीका करावी असं मला वाटतं। एवढ्या मोठ्या संकटामध्ये त्या विद्यार्थ्यांच्यापासून शिक्षकांना आपलीशी माया देणारा कर्मवीर भाऊराव पाटणांचा वटवृक्ष होता पण त्याला ते जपण्याचं काम पवारसाहेब करतायत आणि त्या पवारसाहेबांच्यावर अशा प्रकारची सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित टीका करणं मला वाटतं योग्य नाही आणि मला वाटतं की ते त्यांनी त्याच्या पद्धतीचं टीका करणं हे शोभनीय नसल्यामुळे नाईलाजाने मला त्याच्यावर बोलावं लागतं आहे। एवढंच नव्हे तर ते शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला तर 40 लाख रुपये घेतले जातात असा प्रकारचा आरोप करताय। आपल्याला कल्पना असेल थोडीशी कुणकुण लागली की तत्काळ मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला सुद्धा बाजूला करण्याचा निर्णय पवारसाहेबांनी केला होता। आपण अशा प्रकारचं कुठं झालं असेल ते दाखवून द्यावं पण नाहक शिक्षण संस्थेला राजकारणासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये। आम्हाला जर तसं शंका असेल तर आपल्या वडिलांना विचारावं किंवा तुमच्याबरोबर जिल्हा बँकेमध्ये जे पदाधिकारी कोरेगावचे पाठवलेले आहेत ते रयत शिक्षण संस्थेवर आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यावी आणि रयत शिक्षण संस्थेसाठी पवारसाहेबांनी केलेलं योगदान एवढंच नव्हे आज सातारा जिल्ह्यातली अनेक मुलं बारामतीमध्ये
विद्याप्रतिष्ठानमध्ये शिक्षणाला जात आहे, तिथं या कोरोनाच्या मध्ये अनेक लोकांनी जीव गमावला, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, नव्हे तर महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या मुलांना पवारसाहेब मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम करत आहे, त्यामुळे त्यांच्या 40-50 वर्षाच्या कार्याला तुमच्यासारख्यांनी केलेल्या टीकेला त्या ठिकाणी महत्त्व देत नाही। तरी आपण राजकारणामध्ये हवा डोक्यामध्ये घेऊन ज्या पद्धतीने वक्तृत्व करताय ते दुर्दैवाचं आहे, आपणच स्वतःच्या पायावर ढोंडा मारून घेता असं मानणं आहे। तरी जनता सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला फार महत्त्व देऊ नये अशी माझी म्हणणं आहे।